रिटेल क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे आरके बाजार. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जवळपास 10 ते 11 शॉप आहेत आणि आता हळूहळू नवीन ते शॉप सुद्धा चालू करतायत. 2020 मध्ये सगळ्यांना अडचणी आल्या, त्यांना सुद्धा अडचणी आल्या सुरुवातीला, पण त्यांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला. त्यांचे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांचा सुद्धा त्यांना खूप चांगला सपोर्ट मिळाला. तर श्री मनोज डुमरे आपल्या आरके बाजारच्या आज आपल्यासोबत इकडे जोडले गेलेले आहेत. तर मी मनोज डुमरे सरांचं इथे स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. तर मला वाटतं सर तुम्ही होतान मागून सेशन मध्ये प्रदीप सरांचं तुम्ही ऐकलेलं मार्गदर्शन. तर मला तुम्हाला आता प्रश्न विचारला सर, 2020 मध्ये काय अडचणी आल्या आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे तोंड दिलं? येस, मुख्यतः मी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री क्षेत्रात असल्यामुळे जवळपास आम्ही 1.5 लाख ग्राहकांना महिन्याला सेवा देतो आणि 200 कर्मचारी माझ्याकडे कामाला आहेत. आणि खरं तर आम्ही इसेन्शियल म्हणण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला सातत्याने कार्यरत राहायला लागलं, पहिल्या दिवसापासून कार्यरत राहायला लागलं. आणि सगळ्यात मोठी खरं तर गोष्ट अशी घडली की आता पुढे काय, म्हणजे खरं तर असा त्या काळात त्या दिवसांमध्ये त्या प्रथम एकदम सुरुवातीला असं होतं की साक्षात काळ दरवाजाच्या बाहेर दबा धरून बसला अशी परिस्थिती असताना मी कसा माझ्या माणसांना मी कामावर बोलू, हा माझ्यासमोर खूप मोठा एक प्रश्न निर्माण झाला. मी बंद तर ठेवू शकत नव्हतो, कारण डॉक्टरांच्या आधी आमचं काम होतं खरं तर, प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे ह्या आणि व्हॅल्यूजवर काम करत आहोत आम्ही कित्येक वर्षांपासून. आम्ही आमच्या मिशनवर विजनवरती काम करत आहोत, आमच्या संस्कृतीवर काम करत आहोत. आणि खरं तर अतिशय तेव्हा माझ्यासमोर पेच प्रसंग उभा राहिला की सगळं जग घरात बसलं आणि मी माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांना मी कामावर कसं बोलू, कारण मला दुकान तर उघडायचं आहे, धंदे तर चालू करायचे. 15 ब्रांचेस कल्याण डोंबिवली बदलापूरमध्ये आमचे आहेत आणि जवळपास 200 कर्मचारी त्यावेळेस कार्यरत होते. परंतु एक हाक दिली मी सर्वांना की आपल्याला आपली जबाबदारी आहे, एक फक्त व्हॉट्सअप मेसेज केला आणि प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या क्षणाला मी सांगितलं अक्षरशः दुसऱ्या क्षणाला कामावर हजर झाला, कुठलाही प्रश्न न विचारता, कुठली अट न घालता. आणि तो अतिशय भावुक प्रसंग होता आणि तिथे समजलं की ही आमची जी यशस्वीता आहे त्याच्या मागचं कारण आहे आमची सकारात्मकता, ग्राहकांविषयीची कृतज्ञता, सामाजिक कृतज्ञता आणि पॉझिटिव्हिटी, या तीन गोष्टींमधून लक्षात आलं की ह्या संस्कृतीवर काम करत असल्यामुळे नक्कीच एक कल्चर ते संस्कृती आमच्या कंपनीत डेव्हलप झाली आणि त्याचा सन्मान प्रत्येकाने कामावर हजर झाले आणि आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा द्यायला सुरुवात केली. खरं तर संधी आणि गरजेमधूनच समस्या आणि गरजेमधूनच संधी उपलब्ध असते असं माझं म्हणणं आहे त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे आमचं खरं तर काम चालू झालं आणि त्या लक्षात आलं की खरं तर सुरुवातीला खूप तक्रारी होत्या आमच्या सर्वांविषयीच्याच, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियमावली लागू केली होती स्थानिक प्रशासनाने आणि आमच्या कल्याण डोंबिवली बदलापूरमध्ये प्रचंड प्रमाणात पेशंट रुग्ण असल्यामुळे इकडे खूपच जास्त रिस्ट्रिक्शन्स होते आणि त्यामुळे सेवा द्यायची आहे, बिझनेस करायचा आहे, ग्राहकांना माल तर विकायचा आहे, परंतु एका बाजूला हे करायचं, दुसऱ्या बाजूला कुठल्याच प्रकारचा कुणाकडून सपोर्ट मिळत नव्हता, उलटी रिस्ट्रिक्शन घातले जात होते. आणि त्यामुळे एका क्षणाला असं वाटलं की काय करूया आणि रोज तक्रारी चालू झाल्या, आपसामध्ये चालू झाल्या, व्हॉट्सअपवर चालू झाल्या, काही लोकांबरोबर कम्युनिकेशन चालू झालं, लक्षात आलं की नाही आता तक्रारी करून चालणार नाही. ही सगळ्यात मोठी पहिली शिकवण मिळाली खरं तर, त्यालाच आपण आत्मनिर्भरता बोलतो की आता आवळच फाटलं होतं तर विचारणार कोणा, सांगणार कोणा. त्यातून एक खूप मोठी आम्हाला सगळ्यांना शिकवण मिळाली की प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि त्यावर प्रत्येक जण सकारात्मकतेने जर आपण त्याकडे पाहिलं आणि प्रत्येक गोष्टीवरती आम्ही उत्तर आमचं आम्ही शोधलं आणि आम्ही आमच्या 1.5 लाख ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकलो खरं तर. आणि त्याचं मी सांगितलं मूळपणे एका गोष्टींमध्ये आहे, जसं खूप गोष्टी त्यातून जाणवल्या की शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे समजायला लागल्यापासून काही ना काही काम मिळत गेलं आणि त्यातून खरं तर लक्षात आलं की ह्या नेहमी जाणवलेली गोष्ट त्या क्षणाला मागे वळून बघताना यार ह्या गोष्टी तर आम्ही पहिल्यापासून करतोय की शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे सातत्याने कार्यरत कसं राहायचं, प्रत्येक गोष्टीवरती स्वतः त्याच्यावरती उपाय कसा शोधायचा, त्याला आपण त्याला इनोव्हेशन म्हणूया की कसं आपण शोधू. आणि हे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून या गोष्टी आम्ही करतच आलो, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतःहून करण्याची, कारण मला असं वाटत नाही की कुठल्याही शेतकरी कुटुंबात कुठल्याही मुलाला कुठली गोष्ट शिकवली जाते,
तिथे आपोआप शिकलं जातं सगळं काही आणि मूल त्यामध्येच आहे कुठे तरी की प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक इथून पुढे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक मुलाला काही ना काही जे प्रॅक्टिकल काम आहे काही काही ना काही टास्क दिले पाहिजे अशा प्रकारचे त्यातून नक्कीच हा जो आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यावर जे आम्ही मात करू शकलो त्यामध्ये भरपूर गोष्टी आम्ही त्यामध्ये केल्या. 24 तासाची पहिली नियमावली बनवली गेली आमच्याकडे कारण आम्हाला फेस टू फेस ग्राहकांना फेस करायचं होतं. मी बघितलं की मेडिकल स्टोअर्स मध्ये काहीतरी प्लास्टिकचे आवरण लावले गेले बाकी गोष्टी केल्या गेल्या डॉक्टर्स आम्हाला दुरुस्त तपासायचे परंतु आमच्याकडे सुपर मार्केट आणि एक पद्धत असल्यामुळे की ग्राहकांना स्वतः परचेस करता येतं त्यामुळे तिथे आम्हाला तशा प्रकारचं डिस्टन्स मेंटेन करता येईल की नाही हा पहिला प्रश्न होता. मग व्यवसाय कसा करणार त्यावरही उपाय शोधले गेले. आम्ही आतमधली जागा स्पेस वाढवले आम्ही आमच्या दोन बॅग मधील अंतर असं वाढवलं की सुरक्षित अंतर ठेवू शकू. प्रत्येक माणसाला प्रत्येक कामगाराला प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक सहकाऱ्याला आम्ही मास्क दिले सॅनिटायझर दिले फेस शिल्ड दिलं हँड ग्लोव्ह दिले. इम्युनिटीसाठी आम्ही प्रत्येक एक तासाला बऱ्याच गोष्टी अशा केल्या की ज्यामुळे इम्युनिटी वाढेल आणि ती सगळ्या कंपनीने ती गोष्ट मॅनेजमेंटने ती गोष्टीवरती पूर्ण लक्ष दिलं. आमचे एचआर डिपार्टमेंट 24 तास आमच्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून होतं. घरी त्यांना ऑक्सिमीटर दिले गेले प्रत्येकाला प्रत्येकाला थर्मामीटर दिले गेले स्टीमर दिलं गेलं आणि अशा प्रकारे एक आम्ही पहिलं तर एक विश्वासाचं वातावरण निर्माण केलं गेलं एक आत्म एक त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागवला गेला की जर सुरक्षित काळजी जर घेतली तर कुठल्याही प्रकारची कुणालाही ही व्याधी होणार नाहीये आणि तो विश्वास आम्ही प्रत्येक ग्राहकांमध्ये पण जागवू शकलो कारण एवढी आम्ही आमच्या माणसांची काळजी घेत होतो. आमचा आम्हाला तो ब्रँड राखण्यासाठी खरं तर विषय रिटेन्शनचाच आहे कारण सर्व व्यवसाय जरी पूर्वपदावर येत आहेत परंतु धोका खरं तर टळलेला नाही अजूनही सर्वांनी त्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं की धोका बिलकुल टळलेला नाहीये प्रत्येकाने खूप काळजी घेण्याची गरज आहे त्या गोष्टीमध्ये अजूनही बिलकुलही प्रत्येक कुणी याच्यामध्ये बेसावर राहणं नाही असं वाटतं त्याच्यामध्ये. आणि आम्ही ग्राहकांना मग त्यामध्ये पण खूप गोष्टी शोधल्या गेल्या की होम डिलिव्हरी देऊया ऑनलाईन देऊया. आता ऑनलाईनची गोष्ट सांगेल की आजपर्यंत आमचा असा समज होता की ग्रोसरीमध्ये ऑनलाईन बिझनेस तशा प्रमाणामध्ये सक्सेस नाहीये परंतु अशी शिकवण मिळाली गेली त्यातून असं काही आम्हाला उद्बोधन घेतलं गेलं आम्ही त्यामधून की गरज निर्माण झाल्यावरती कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे यावरती आपल्याला खरोखर आता खूप सकारात्मकतेने काम करणं गरजेचं आहे. जो व्यवसाय आम्ही असं समजत होतो किंवा असा सर्वे केला गेला होता की ग्रोसरी एवढं प्रमाण सक्सेस होत नाहीये परंतु सगळ्यात जास्त जर सक्सेस आता मिळाला असेल तर ते आहे ग्रोसरी बिझनेसला जे ऑनलाईनच्या माध्यमातून मोठं प्रचंड प्रमाणात त्याची उलाढाल होते. खरं तर ग्राहकांची गरज आहे की त्यांना आवडतं ब्रँचमध्ये शॉपमध्ये येऊन परचेस करायला एक रिलॅक्सेशन खरं तर आम्ही समजतो असं की ग्राहकांचं रिलॅक्सेशन म्हणजे आमचं ग्रोसरी परचेस आहे आणि त्यामधून अशा सुंदर प्रकारे आम्ही त्यामध्ये नियोजन केलं गेलं आणि टच उड की आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कोणत्याही सहकाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. आम्ही जवळपास 9 महिने सातत्याने पहिल्या दिवसामधून कार्यरत आहोत. एकही दिवस आम्ही आमची कंपनी आमची ब्रँच बंद ठेवलेली नाहीये सातत्याने सेवा देत आहोत. त्यातून जो आत्मविश्वास आज मिळतोय तो प्रचंड चांगल्या प्रकारे आमचं काम करतो असं मला वाटतं. नक्की सर खूप चांगलं काम तुम्ही केलं आणि जसं म्हटलं की तुमच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा तुम्हाला खूप मदत झाली. 2021 मध्ये सर काय स्ट्रॅटेजी आहेत काय नवीन शाखा आपण सुरू करत आहात किंवा नवीन शाखा सुरू करत असताना काही उद्योजकांना काही संधी देणार आहात का? खर तर आमच्या लॉकडाऊनच्या आधी 13 ब्रांचेस होत्या आणि आमच्या आता 15 ब्रांचेस आहेत आणि त्यात सुद्धा 2 ब्रांचेस ओपन करण्याची संधी घेतली कारण त्यावर लक्षात आलं की खूप अडचण होते ग्राहकांची अशा काही जागेमध्ये अशा काही एरियांमध्ये काही लोकांना खूप अडचण होती. तिकडे आम्ही ब्रांचेस 2 आमच्या ओपन केल्या एकदम लॉक म्हणजे हा कोरोना पीक मध्ये असताना आम्ही 2 ब्रांचेस ओपन केल्या. एवढा मोठा प्रमाण आमच्याकडे कॉन्फिडन्स होता आणि पुढे तर खरं सांगेल की संधी तर जशा गरजेमधून आणि समस्येतून संधी निर्माण होतात त्या जाणवलेल्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर करतोय. की आता आपण मला असं वाटतं की खरं तर आता आम्हाला प्रत्येक जण स्पर्धा तर खूप पूर्वीपासून आहे होतं पण असं म्हटलं तर निकोप स्पर्धा झाली पाहिजे आणि कुठेतरी जास्त स्पर्धेमध्ये हे काही कुठल्याच प्रकारचं असं आव्हान बाळगलं जात नाही परंतु या 9 महिन्यामधून प्रत्येकाला एक गोष्ट जाणवली की प्रत्येक जण चुकीची स्पर्धा बंद झालेली आहे खरोखर निकोप स्पर्धा चालू झालेली आहे. मी तर खरं सांगेल की आम्ही योग्य आमचे जे आमचे प्रोडक्ट आमचं जे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट प्रत्येकाचं एक बनलेलं आहे आपल्या परीने प्रत्येकाकडे एक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे त्याची जी किंमत आम्ही घेऊ शकत नव्हतो आमच्या प्रोडक्टची ती आता खरं तर प्रत्येकाला घेता येते ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट निर्माण झालेली आहे. टेक्नॉलॉजीवर मॅक्झिमम काम केलं पाहिजे आमच्या ERP सिस्टीम मध्ये नेहमीच आम्हाला काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी
तेव्हा इनोव्हेशनची गरज पडायची. आणि जेव्हा आम्ही आमच्या सॉफ्टवेअर कंपनी बरोबर बोलणं करायचो की आम्हाला अशा प्रकारची अजूनही अशी हृदयामध्ये अपग्रेडेशन हवंय, आणि त्यामुळे आमचे 5 माणसं वाचतील, 4 माणसं वाचतील असा विषय असायचा. ते आम्हाला त्यांनी 1,00,000 रुपये 50,000 रुपये फी सांगितली, आम्ही थांबून जायचो. परंतु आता एक लक्षात आलं की खरोखर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे 1,00,000 ची, पण तिथे मला 5 माणसं काम करायला होतात आणि त्यांना वर्षाला मला जवळपास 10,00,000 रुपये सॅलरी द्यावी लागते, आणि तेच काम मी 1,00,000 रुपये द्यायला तयार नव्हतो. आणि ती गोष्ट आता आम्हाला जाणवते की वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा आणि नक्कीच रोजगार वाढवणं हा तर आमच्या कंपनीचा मुख्य आमचा उद्देश आहे. जो आमचा सोशल कॉज आहे तो आहे नक्कीच रोजगार निर्मिती आणि त्या आणि सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मिती. परंतु अशा काही गोष्टी आहेत की जिथे आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर केलाच गेला पाहिजे. दुसरं मी सांगेल की प्रत्येक व्यावसायिकाला मी सांगेल, आमच्या ट्रेडिंग मध्ये व्यवसाय करताना प्रत्येकाला मी सांगेल की खूप जास्त जर आपल्याला खरोखर चांगल्या प्रकारचं उत्तम काम करायचं असेल आणि ते आम्ही पॉसिबल करून दाखवलंय. कारण पूर्वी असं वाटायचं की आम्हाला खरेदी किंवा विक्री काही ना काहीतरी उधारीमध्ये करावं लागतं, एकतर आम्ही उधारीमध्ये खरेदी करू किंवा आम्ही उधारीमध्ये विक्री करू. पण आमचा मोठा गैरसमज या कोरोनाने दूर केलाय. खरं तर आम्ही नेहमीच रोखीनेच खरेदी केली पाहिजे आणि नेहमीच रोखीने विक्री केली पाहिजे. तिथे जो ब्रँड आपला डेव्हलप होणार आहे, तिथे जो आत्मविश्वास डेव्हलप होणार आहे, तिथे जर सतत आम्ही चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकू ही खूप मोठी गोष्ट आम्हाला जाणवली. आणि त्यामध्ये त्या करोनाची गोष्ट शिकवली की 9 महिने आम्हाला चालू शकतो तर कायमस्वरूपी चालू शकतो ही गोष्ट निश्चित, त्यामुळे आम्हाला ती मोठी शिकवण मिळालेली आहे. आणि अजून एक खर्च खूप खर तर अननेसेसरी काही खर्च होते जे आम्ही आम्हाला असं वाटायचं ते खूप खर्च कमी झालेत. लक्षात आलं की कमीत कमी खर्चामध्ये त्याला मी नक्की सांगेल काटकसर हा तर आपला भारतीयांचा खरं तर आतमध्ये असलेली गोष्ट आहे की आम्ही काटकसर करतो आणि पैसे वाचवतो, सेव्हिंग आमच्या 2 गोष्टी आहेत. त्यामध्ये खरोखर खूप चांगल्या प्रकारचं जिथे खर्च करायला पाहिजे तिथे नक्कीच करू शकतो. पण जाणवलं की आपण खर्च खूप कमी करून चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो आणि तो खर्च आपल्या व्यवसायामध्ये आपल्या उत्तम कर्मचाऱ्यांच्या फ्युचरसाठी वापरू शकतो, निश्चित अशी गोष्ट घडलेली आहे. येस सर, ग्रेट. खर्च म्हणजे मुळात त्याला आपण गुंतवणूक व्यवसायासाठी असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदा बदलला तर नक्कीच फायदा होतो. बऱ्याचदा आपण विचार करतो की का खर्च करावा, जसं तुम्ही तंत्रज्ञान घेतलं अगोदर कुठेतरी तुम्हाला त्याच्याबद्दल तितकं हे नव्हतं आकर्षण, पण आता तुम्हाला करोनामुळे जाणवलं की तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्यानंतर त्याचा जो फायदा आहे त्यातून जे रिटर्न आहेत ते खूप जास्त प्रमाणात येत. तर तुम्हाला एक शेवटचा संदेश काय द्याल तुझ्या कना सर की रिस्क घेताना कशाप्रकारे रिस्क घेतली पाहिजे आणि त्या रिस्क मधून कशाप्रकारे त्यांना फायदा होऊ शकतो. येस येस, नक्कीच. आता जर ही तर मी सांगेल की ही खूप मोठी संधी निर्माण केली गेलेली आहे. खर तर जसं प्रत्येक समस्येमधून आपण नमी खूप संधी असतात तशा प्रकारची एक संधी आहे की जिथे खूप सुरक्षितता घेऊन काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्ट करू शकतो. पहिले तर आता ही भीती निघून गेलेली आहे आणि असेल तरी गेली पाहिजे की जिथे व्यावसायिक संधी आहे तिथे आम्ही जाऊन व्यवसाय खरेदी केला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे माझी जागा आहे, माझ्याकडे काही माझे स्वतःचे आलेले पैसे आहेत आणि म्हणून मला व्यवसाय करायचा आहे किंवा मला काही जागा आहे म्हणून त्या जागेमध्ये आपण व्यवसाय करू शकतो की त्यासाठी ती गरज आहे की नाही त्या जागेची तिथल्या आजूबाजूच्या परिसराची. तर जिथे व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत तिथे आपण जाऊन व्यवसाय खरेदी केला गेला पाहिजे. आणि नक्कीच सातत्य, संयम, सुसंवाद, सकारात्मकता म्हणजेच या सगळ्यांचा सार आहे की समृद्धी. तर निश्चित ही गोष्ट आम्ही स्वतः जगलेलो आहे प्रत्येक व्यक्ती. मला असं वाटतं की कोरोनाने जगातल्या अशा एकाही व्यक्ती नसेल की ज्याला कोरोनाचा धोका नव्हता, कोरोनाने त्याला काही शिकवलं नाही आहे. तर प्रत्येकाला ती गोष्ट आता सध्या तर त्याला जगायला लागलं तसं आयुष्य. आणि ते आयुष्य आम्ही कशा पद्धतीने घेतलं, खरं तर भीती काही दिवसाची होती परंतु नंतर जे आम्ही त्यावर प्रत्येकाने अशा प्रकारे मात केली आहे आणि प्रत्येकाकडे प्रचंड, मी सांगेल की पोटेन्शियल प्रत्येकाकडे प्रचंड आहे आणि आम्हाला ते जाणवलं आहे. आमची आपली जी पॉवर आहे खरं तर ती आता प्रत्येकाला जाणवलेली आहे. आणि व्यवसाय तर पहिल्यापासूनच खरं सांगायचं तर जसं अवघड नाही तसं खरं तर सोपाही नाहीये. तर निश्चित परत एकदा मी परत ती तुम्हाला ती सूत्र सांगतो त्याच्यामध्ये की सातत्य, संयम, सुसंवाद आणि सकारात्मकता ह्या गोष्टींमधून निश्चितच आपल्याला प्रचंड. आणि खरं तर असं सांगेल की बरेचसे लोक गावी निघून गेलेले त्या काळामध्ये कारण गरज होती तशा पद्धतीची आणि तिथे त्यांनी व्यवसाय चालू केले. तिथे व्यवसाय जे त्यांनी कधी विचारलं होतं की अशा प्रकारचे व्यवसाय सुरुवात झाली आणि ते अतिशय यशस्वीरित्या व्यवसाय करतायत. आजही अतिशय कमी वेळामध्ये 9 महिन्यात तो व्यवसाय शिकले कारण ती गरज तशा प्रकारची होती. नवीन प्रकारचा व्यवसाय सुरुवात केला, जुना व्यवसाय कुठेतरी बंद केला होता किंवा नवीन व्यवसाय नवीन नोकरी करणाऱ्यांनी काही ना काही असे व्यवसाय चालू केले.
आणि त्यातून जो आत्मविश्वास येतोय ते सोपं वाटायला लागतंय. आणि त्यामध्ये निश्चित होते की प्रत्येक वेळेस आम्ही व्यवसाय करताना खरं तर आम्ही कुठल्या उद्देशावर करतो हे खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस खरं तर कोरोनामध्ये प्रत्येकाला जसं स्वतःसाठी करायचा होतो व्यवसाय की माझ्या उदरनिर्वाह व्यवसाय करताय, त्याच वेळेस त्यावेळेस अशी गरज होती की आम्ही प्रत्येकाला इतरांना एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय एकमेकाला मदत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट अशी होती. आणि त्या मदतीच्या भावनेतून उभे राहिले ते व्यवसाय होते. तर खरं तर असा उद्देश असेल कुणाच्या तरी अशी कुठलीही कंपनी मला तर माझ्या बघण्यामध्ये नाही की जिने व्हॅल्यू ॲडिशन केलेलं नाहीये आपल्या ग्राहकांच्या किंवा सामाजिक याच्यामध्ये योगदान दिलेलं नाहीये असं कुठलीच कंपनी खूप काळ स्पर्धेमध्ये राहिलेली नाहीये. तर निश्चित जर असे व्यवसाय आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक व्यवसायाचा तोच आहे की आम्ही जर ग्राहकांच्या गरजेसाठी ग्राहकांच्या आता जी गरज निर्माण झाली त्यासाठी जर व्यवसाय केला तर निश्चितच आपण त्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ. आमच्या आवडीवर काम करण्याची प्रचंड संधी निर्माण झालेली आहे कारण अजूनही जशा प्रकारचे आपल्याला जशा प्रकारच्या संधी हव्या होत्या आपल्याला आपण म्हणतो की बराच खूप लोक आहेत खूप व्यवसाय खूप लोक त्याच्यामध्ये आहेत बऱ्याच लोकांकडे स्वतःचे पैसे आहेत खूप लोकांना अर्थसहाय्य आहे खूप लोकांना मागून बॅकिंग आहे. तर तशा प्रकारचा कुठलाही आता विषय राहिलेला नाही. खरं तर आता ज्याला व्यवसाय करायचा आहे ज्याला त्या गोष्टी आवड आहे ज्याला त्या गोष्टीची माहिती ज्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि मग मूल्यांवरती व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ती संधी अशी संधी मला असं वाटतं की नव व्यावसायिकांना किंवा तरुणांना कधीच नव्हती. तर आता एक एकत्रित येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे ही ही संकल्पना खरं तर खूप छान आहे इथून पुढची की आपल्या एक चार लोकांनी पाच लोकांनी एकत्र येऊन आपण आपल्या आपल्या स्पेशालिटीवरती आपण व्यवसाय करू शकतो. आणि निश्चितच सध्या प्रत्येक ग्राहक आपल्याकडे खरं तर मी सांगेल की आतुरतेने वाट बघतोय की अशी संधी आम्हाला सेवा हवी आणि तुम्ही देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. एक चांगला संदेश तुम्ही दिला आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा संदेश देत आहात गेली अनेक वर्ष. तर माझी अशी अपेक्षा आहे सर की ज्यांना कोणाला एफएमसीजी प्रोडक्ट मध्ये असेल आणि ज्यांना तुमच्या स्टोअर मध्ये प्रोडक्ट ठेवायचे असेल त्यांना नक्कीच तुम्ही मदत करू शकाल. येस येस नक्कीच 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 ती संधी आहे आमच्याकडे. मी तर नेहमी सांगतो की नवीन नव उद्योजक जे आहेत ज्यांनी असे काही प्रोडक्शन त्यांनी बंद केलेलं आहे काही मॅन्युफॅक्चरिंग केले आहे छोटे छोटे उद्योग आहेत तर नक्कीच ते वस्तू आम्ही आमच्याकडे विक्रीसाठी नेहमीच सगळ्यांना मी सांगतोय की आमच्याकडे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी प्रत्येकाला ती संधी आहे प्रत्येक जण तो ही प्रोडक्ट आपल्याकडे विक्रीला ठेवू शकतो. आणि त्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर तेही आम्ही नेहमीच त्यासाठी आम्ही प्रत्येकाचं स्वागत करतो. नक्की सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही कोरोनामध्ये दोन नवीन शॉप सुरू केले पण आमची अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षात 50 तरी अजून संपूर्ण महाराष्ट्रात आणि लोखंडे सरांनी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण भारतात 501 तरी शॉप आपली नक्कीच चालू होतील. येस येस आमच्या फ्रँचायझी आणि कन्सल्टिंग ह्या क्षेत्रात आम्ही लवकरच येतोय. तर त्यासाठी कारण कसं आहे की असं जेवढं खरं तर कोणताही व्यवसाय जेवढं सोपं वाटतो खरं तेवढा तो अवघड असतो. आणि ह्या व्यवसायामध्ये जर खूप जास्त मला असं वाटतं की संधी निर्माण दिसते की आमच्या कन्सेप्टवरती जो ग्राहक विमुख आमचा व्यवसाय आहे एक चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट जे कारण असं आमच्याकडे जवळपास 5,000 SKU आम्ही विकतो प्रत्येकाचा दर्जा आणि त्याची किंमत कुणी ठरवू शकत नाही. आमचा तोच ब्रँड आहे की तुम्ही डोळे बंद करून आमच्याकडे आम्ही तुमचं बजेटिंग करू आणि ही जे बजेटिंगचा जो आहे विषय त्यामध्ये आम्ही खूप एक्सपर्ट आहोत आणि तो कन्सेप्ट घेऊन आम्ही पूर्ण आता सध्या महाराष्ट्रभर येत आहोत. तर नक्कीच ती एक संधी आहे कन्सल्टिंग आणि आमच्या फ्रेंचच्या माध्यमातून प्रत्येकाला आमच्यावर जोडलं जाण्याचे आणि आमचा जो कन्सेप्ट आहे की प्रत्येक मध्यमवर्गाचं बजेटिंग सांभाळतो आम्ही अशा प्रकारचं आहे आणि आमच्याकडे चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे प्रत्येकाला जो विश्वास निर्माण होतो ग्राहकाला इथं आल्यानंतर आपल्याला काही बघण्याची गरज नाहीये निश्चित योग्य उत्तम दर्जाचा प्रोडक्ट आम्हाला नक्कीच योग्य किमतीत नेहमीच विकत मिळेल तेही चांगल्या सुविधा आणि सेवांबरोबर. क्या बात है मस्तच खूप चांगलं वाटलं सर. आज जागर उद्योजकतेमध्ये या 12 तासाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाले तुमचा एक महत्वाचा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू डॉक्टर साहेब तुम्ही पण आम्हाला संधी दिली खूप खूप मनापासून धन्यवाद सर. नमस्कार थँक्यू थँक्यू.